आपला तंदूर पेटतोय, जेवण पण झालेलं आहे, सर्व लाईट आत्ताच गेलेली आहे, आपले 4 इंचचे बल्ब ऑन आहेत. वीजवाऱ्याचं वातावरण असल्यामुळे वाटलं होतं की आज ग्राहक होतात का नाहीत, पण आपल्याला पाऊस थोडासा लागून गेला आहे आणि आता आपल्याला ऑर्डर येतात. की आता शाकाहारी थाळ्या येतात 100 च्या, जे आपल्या साध्या एक भाजीची थाळी येते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी आता हॉटेलमध्ये आहे, मार्केट वगैरे अर्थात सर्व घेऊन आलेलो आहे, जेवणाला सुरुवात करणार आहे. आता गरमी खूप भयानक वाढली आहे, पण बाहेरच्या बाजूला वारं सुटले आणि आता हॉटेलमध्ये मात्र भयानक उकडत आहे. आता हे बाहेरचं वातावरण बघितलं तर एकंदरीत पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे, बऱ्यापैकी ढग वगैरे साचले आहेत आणि ऊन असं नाही आहे, दिसतच नाही. वारं पण बऱ्यापैकी बाहेर आहे, पण आतमध्ये इतकी हीट होते कारण 2 वाजेपर्यंत भयानक उष्णता होती आणि त्याच्यानंतर वातावरण बदललं आहे. हे इकडं पाणी पाजायला चालू आहे, हे हॉटेलच्या बरोबर समोरून पाणी गेलेलं आहे. हा जो परवा रस्ता झाला होता त्याच्या साईड पट्ट्या तर मुरूम टाकून त्याच्यावरती रोड रोलर फिरवला आहे. यावेळी मी नव्हतो येते, नाही तर थोडंसं हॉटेलकडे जाणारी वाट बऱ्यापैकी करून घेतली असती. दोन्ही बाजूला साईड पट्ट्या केल्यात मुरुमाच्या. या फ्रिजर घेऊन मी पण चालू येतो पाणी चालू करायला. एक तासभर लाईट आहे, त्याच्यानंतर लाईट बंद होणार, दिवसपाळी चालू आहे. पाणी भरून घेतो, त्याच्यानंतर पुढची कामं सुरुवात करायची. इकडं तर बऱ्यापैकी राहणं करायला चालू केलेत. पावसाचं वातावरण होतं, पावसाळा चालू होणार लवकरच, त्याच्यामुळे लोक आता भातासाठी राहणं तयार करून घ्यायला सुरुवात केली बऱ्यापैकी. तर ही आपली पेटी समोर दिसते, ती तिथं फिजा घालून मोटर चालू करायची. तर आपण फिजा घातली, मोटर ऑन केले, टायमर इंडिकेटर लागलेला आहे आणि ही चालू झाली मोटर. 10 मिनटं थांबणार आहे ते पाणी तिकडं भरल्यानंतर बंद करूनच जायचं आपल्याला. पण हा ड्राय रनचा पण इंडिकेटर दाखवायला आला आहे, शक्यतो पाणी भरावं लागेल, पण मी पाना घेऊन आलेलो नाही आहे. मोटर बंद झाली म्हणजे ड्राय रन पडला, पाणी उडत नाही. त्याच्यामध्ये पाणी भरायचं झालं तर पहिल्यांदा आपल्याला पाहिजे पाना. या पेटीमध्ये बघू पाना आहे काय, नाहीतर परत एक फेरी आहे. पाना तरी आहे ते, त्यामुळे परत जावं लागणार नाही आपल्याला. ही इकडे कळशी आहे, हे खर्चाला पाणी भरायला लावले आणि या खर्चाला पाणी भरण्यासाठी किती मशागती करायला लागतात तुम्ही पण बघू शकता. याला असं पाणी भरायला लागत नाही, यावेळेला कसं काय पाणी भरायला लागतं काय माहिती. असं मोटर बंद आहे 3-4 दिवस सलग, त्याच्यामुळे शक्यतो पाणी सोडलं असेल. काय नाही, आता मोटरीत पाणी भरूया, त्याच्यानंतर चालू करून बघू. मोटरचा इंडिकेटर झाला आहे चालू, त्या पाणी भरून परत मोटर चालू केली, बघूया पाणी खेचलं आहे काय पहिल्यांदा. ओके, पाणी खेचलेलं आहे.
चला मित्रांनो, आता तिकडे पाणी भरलेलं आहे, फोन आला होता, मी आता हे बंद करून जाणार आहे परत हॉटेलवरती. तो तिकडे आपला धाबा दिसतो आहे, तो तुम्हाला तिथे गेल्यानंतर जेवण झालं आहे बऱ्यापैकी. आता फक्त फोडणी मारायच्यात, मसाला वगैरे झालेला आहेत. आता 4:45 झालेत, फोडणी मारायला सुरुवात करणार. तंदूर वगैरे पेटवायचं आहे, बरीच कामं आहेत अजून पण पेंडिंग. पाणी भरणं महत्त्वाचं होतं, ते केलं काम पहिला. आता जाऊन बाकीचं जेवणाचं वगैरे फोडणी मारल्यानंतर तंदूर पेटवायचा, त्याच्यानंतर स्टाफला लेडीज स्टाफला आणायला जायचं आणि मग संध्याकाळी आपलं चालू होईल रेस्टॉरंट. जेवण सर्व करण्यासाठी आपण तयार असू. आपला तंदूर पेटतो आहे, जेवण पण झालेलं आहे सर्व. लाईट आत्ताच गेलेली आहे, आपले 4-inch बल्ब ऑन आहेत. तर सेटअप पण आपला झालेला आहे पूर्ण. 7:40 झाले आहेत, अजून ग्राहक आपल्याकडे आले नाहीत. एक इन्क्वायरी आली म्हणजे ग्राहक येऊन गेलेत, त्यांचे 7-8 जण आहेत येणार आहेत जेवायला. चिकन थाळीचा जो बोर्ड आहे तो बघून आले होते. मे बी फर्स्ट टाईम येत आहेत ते, कारण ते बरेचसे इन्क्वायरी करत होते चिकन थाळी किती रुपयाला काय काय पदार्थ येतात वगैरे वगैरे. त्याचबरोबर तिथे ज्यावेळी ते ग्राहक आले, त्यावेळेला इथं जे आपण भिशी टाकतो ते पण आलं होतं मेंबर. तर ते कसं आहे, बऱ्याच हॉटेलमध्ये भिशी वगैरे गोळा करतात, त्याच्यामुळे थाळीचे रेट त्याला बऱ्यापैकी माहिती होते. तर विचारले तर 180-200 बऱ्याच हॉटेलमध्ये दर झालेले आहेत, आता इलेक्शनच्या अगोदरपासून वाढवलेत. 150 तुम्हाला कसं काय परवडतं हा साहजिकच त्याचा प्रश्न होता. तर विचार करतो आहे आपण 170 थाळी करावीत. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 160 किंवा 170, आणि जर ही 160 किंवा 170 चिकन थाळी चालू झाली तर आपण जे 10 जास्त आयटम देतो आहे ते कॅन्सल करणार आहोत, आणि जी आपण बाकीच्या हॉटेलमध्ये रेग्युलर थाळी मिळते तीच पदार्थ ठेवणार आहोत असा विचार करतो आहे. तुमचं या संदर्भात मार्गदर्शन पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, एक ग्राहक म्हणून तुम्हाला काय वाटतं, किती रुपये थाळी असावीत आणि थाळीला पदार्थ जे आपले जास्त आहेत ते कमी करावेत का नकोत, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाहेर वादळ सुटलं आहे आणि विजा होत आहेत, पाऊस शक्यतो येणार आहे, कारण आता मोबाईलमध्ये दिसत नसेल कदाचित, पण इकडे पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि अशा विजा होत आहेत मोठ्यानं, घडघडतंय पण. आता लाईट MSB फोन केला होता, वारं थोडंसं थांबल्यानंतर लाईट चालू करणार बोलत होते. आणि बाय द वे इन्व्हर्टरचं उद्या बोलवलं आहे त्या मेंबरनं, फोन केला होता उद्या यायला सांगितलं आहे. त्याचं काय आहे ते अपडेट तुम्हाला उद्या मिळतील, उद्याच्या व्लॉगमध्ये. वादळ वारा चालू होता त्याच्यामुळे थोडेसे आज ग्राहक होतात का नाही असं वाटलं होतं, पण सुरुवात तरी झाली आता ऑर्डरीला. पहिली ऑर्डर आपल्याकडे आहे 3 चिकन फ्रायचे, ताटं तयार झाले तर रोटी लावल्यानंतर ताटं पिकअप होतील. त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे चिकन फ्राय 2 थाळ्या, त्या पण तयार झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याकडे 3 चिकन फ्रायची थाळ्या ऑर्डर होत्या, ताटं पिकअप होत आहेत. इकडं बोका पण जोरात आरडतोय, त्याला भूक लागली आहे, त्याला काहीतरी घालायला पाहिजे. पहिला खाऊन पिऊन टुमटुमीत आज झोपला येते. तर आपल्याकडे आता टेबल चालू आहेत बाहेर, बाहेरच बऱ्यापैकी ट्रक लागलेले आहेत रोडवरती. तर आता बाहेर आज जे टेबल चालू आहे ते पण सगळे ट्रकवाले आहेत, ट्रक ड्रायव्हर आहेत जे होत आहेत. ही आपल्याला पुढची ऑर्डर आलेली आहे 2 शाकाहारी आहेत, ती 100 थाळी आहेत, 1 पाहिजे असते ताटाला ती पाहिजे. आता 1500 शाकाहारी आपल्याला करावं लागला, कारण 1500 शाकाहारी संपला होता. आणि त्याबरोबर ही आपली जी साधी भाजी आहे, आता मूग बॉईल करून ठेवला होता ती बनवायला चालू आहे, कारण साधी भाजी पण आपली संपलेली होती पूर्ण. तर भाजी आणि रस्सा बनवल्यानंतर ही ताटं आपण पिकअप करतो आहे. शाकाहारीची ताटं गेल्यानंतर चिकनची ताटांच्या 4 ऑर्डर होत्या, ते आपण दिले, ते पण ट्रक ड्रायव्हरच होते. आज बऱ्याच म्हणजे मगाचपासून बरेचसे ट्रक इथे थांबले होते, लाईन लागली होती मोठी. मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेले आहेत, क्लोजिंग वगैरे झालेली आहे. आज ग्राहक झाले बऱ्यापैकी पाऊस गेल्यानंतर, पाऊस असा आला नाही, बारीक शितोडे पडले थोडेफार, पण त्याच्या अगोदर वादळ आणि वारं भरपूर सुटलं होतं आणि विजा होत होत्या, लाईट गेली होती, त्याच्या वेळेला ग्राहक थोडे थांबले. लाईट यायच्या अगोदरच ग्राहक यायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर आतापर्यंत कंटिन्यू ग्राहक येत होते. आज बिझनेस अपेक्षित नव्हता, वातावरण एकदम सडनली बदलल्यामुळे बिझनेस थोडासा कमी होईल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही.
वातावरण जरासं निवळलं, आणखीन ग्राहक झाले बरेचसे. असं बाकीचे असे अपडेट नाही. आज ट्रकवाले का माहिती नाही, पण बरेचसे ट्रक ड्रायव्हर जेवायला येत होते. हॉटेलच्या बाहेर रस्त्यावरती बरीच मोठी अशी रांग होती ट्रकाची. मी शेवटचा एक व्हिडिओ केला होता तेवढाच, बाकी त्याच्या अगोदर भरपूर ट्रक लागले होते आणि ते जेवायला येत होते. बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.